हर हर महादेव आणि वेडा मराठे वीर दौडले सात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे हे दोन चित्रपट सध्या वादात सापडलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आभाड यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतला आणि सात नोव्हेंबरला ठाण्यातला शो बंद पाडला त्याआधी दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी ही इतिहासाचं खर तर मराठीमध्ये शिवकालीन इतिहासावरती आधारित चित्रपटांची सध्या दिसते पण या चित्रपटात खरा इतिहास मांडला जातोय का कि त्या माध्यमातन राजकीय परिस्थितीवरती भाष्य करण्याचा किंवा आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय का याविषयीच आजच्या सोपी गोष्ट मध्ये बोलणार होत हिंदीतील तान्हाजी मराठीत फरजंद हिरकणी फतेशिकस्त पावनखिंड शेर शिवराज शिवप्रताप गरुड झेप सरसेनापती हंबीरराव हरहर महादेव आणि आता वेडात मराठे वीर दौडले सात गेल्या काही काळात रिलीज झालेल्या या चित्रपटांपैकी काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवरती चांगला प्रतिसाद मिळाला पण त्यातले काही प्रसंग बघून प्रश्नही उपस्थित झाले मुक्का मुमरत तानाजी मालुसरे तानाजी मालुसरेंवर आधारित तानाजी या चित्रपटामध्ये तानाजी वेश बदलून येतात आणि साधूच्या वेशात महाराजांसमोर उभे राहतात आपला दंड त्यांच्याकडे भिरकावतात असा एक सीन आहे या चित्रपटामध्ये स्वराज्याच्या झेंड्यावरती ओम हे चिन्ह आहे पण महाराजांनी प्रत्यक्षात राजकारणामध्ये कधी या चिन्हाचा वापर केल्याचं कुठे ऐकिवात नाहीये आय डोंट नो मराठी मग मराठी शिकायची हुकुम माझा भाषा पण माझेच सध्या वाद सुरू असलेल्या हरहर महादेव या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सुद्धा एक इंग्रज अधिकाऱ्याला शिवाजी महाराज मराठी शिकायचं म्हणून सुनावतात या आणि अशा अनेक प्रसंगांवरून सिनेमामध्ये क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली राजकीय सामाजिक विचारधारा सोयीस्करपणे रेटली जात असल्याची टीका होती आहे क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणजे सर्जनशील स्वातंत्र्य अर्थात वास्तवातली एखादी घटना ठळकपणे मांडण्यासाठी त्यात काही काल्पनिक गोष्टींची मिसळ करणं केवळ चित्रपटात किंवा कादंबरीमध्येच नाही तर इतिहासातही क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली जाते पण ती तथ्यांवरती आधारित असते असं इतिहासाच्या अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर सांगतात त्या म्हणतात की इतिहासकार अभ्यास करून तथ्यांचा अन्वयार्थ लावून सर्जनशीलतेचा वापर करत इतिहास लिहितात तर चित्रपटात कुणाची तरी कथा आपल्या आकलनानुसार सादर केली जाते इतिहासकार तीन चार पद्धतीनं सत्य पडताळून पाहतो एखाद्या गोष्टीला अस्सल पुरावा आहे का आणि तो विश्वासार्ह आहे का या निकषांवर सत्य तपासलं जातं आणि मग ते क्रिएटिव्हली मांडलं जातं चित्रपटात जर आपण सत्यनिष्ठतेवर अधिक भर दिला तर प्रेक्षकांना तत्कालीन ऐतिहासिक वास्तवाशी जोडून घेणं अशक्य होईल त्यामुळे ते रंजक पद्धतीनं मांडलं जातं पण मग रंजकता आणि विपर्यास यामधली सीमारेषा कुठे पुसट होते श्रद्धा कुंभोजकर सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विचारधारेनं प्रेरित होऊन घटनांचा अन्वयार्थ लावता आणि तो समाजात घातक विचार पसरवतो तेव्हा सत्याचा विपर्यास होतो आपल्याकडे इतिहा इतिहास हा वस्तुनिष्ठतेपेक्षा कल्पनेतनं जास्त मानला जातो पण सिनेमा नाटकांमधनं इतिहास मिळत नाही तर मनोरंजन मिळतं याचं भान ठेवायला हवं असंही श्रद्धा सांगतात सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल लेखक चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांनी फेसबुक पोस्टमध्ये काही उदाहरणं दिली आहेत जयंत नारळीकरांनी गंगाधर पंतांचं पानिपत या आपल्या कथेमध्ये मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात विजय मिळवला असता तर काय घडलं असतं अशी कल्पना मांडली होती त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सुद्धा असा पर्यायी इतिहास किंवा अल्टरनेट हिस्ट्री मांडणाऱ्या अनेक कलाकृती आहेत ज्या कल्पनाशक्तीतनं काही नवे विचार नव्या गोष्टी मांडताना दिसतात पण थेट इतिहास मांडणारे चित्रपट नेमके कसे असायला हवेत त्याविषयी गणेश मतकरी सांगतात ऐतिहासिक चित्रपटांसाठी पुरेसर रिसर्च असावं ही मागणी रास्त आहे याबरोबरच जे घडलं त्याचा विपर्यास केला जात नाही कोणा मोठ्या व्यक्तिरेखेचा अपमान होत नाही याची काळजीसुद्धा घ्यायला हवी मराठीशाहीचा इतिहास आणि एकूणच इतिहास हा संवेदनशील विषय असतो हे लक्षात घेऊन निर्माते दिग्दर्शक लेखक यांनी काम करावं लागेल तेव्हा तज्ज्ञांची मदतही घ्यावी पण शेवटी ती सत्याचा आधार घेणारी कल्पित मांडणी आहे याचा विसर कुणालाच पडू नये प्रत्येक गोष्टीचं अप्रुव्हल घ्यावं लागलं आणि गोष्टी वेगळ्या पद्धतीनं मांडण्याची शक्यताच संपून गेली तर ते देखील योग्य होणार नाही शेवटी आत काहीतरी मध्यम मार्ग शोधला जावा या सगळ्यामध्येच मराठी चित्रपट हा तमाशापट विनोद पट आणि त्यानंतर आता शिवकालीन इतिहास पटांच्या साच्यामध्ये अडकलाय का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एका बाजूला मनोरंजनाच्या माध्यमातून इतिहास मांडताना वास्तवाचं भान सुटणार नाही हे पाहणं गरजेचं आहे तर दुसरीकडे आशय आणि विषयाच्या चौकटीत अडकून पडूनही चालणार नाही याच विषयावरती माझी सहकारी अमृता कदम हिनं एक सविस्तर लेख लिहिलेला ले आहे डब्ल्यू 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 डॉट बी बी सी डॉट कॉम स्लॅश मराठी या आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो लेख जरूर वाचा आणि ऐतिहासिक चित्रपटांविषयी तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला जरूर सांगा